वेगवेगळ्या डिव्हायसेसवर काम करते आणि प्रत्येक लेअरला वेगवेगळ्या डिव्हाइसवर काम केल्यामुळे प्रत्येक डिव्हायसेसला वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये डेटा अंडरस्टँड होतो. जसं आपण पाहिलं का फिजिकल लेअर केबलच्या सहाय्याने काम करते म्हणून ते म्हणते मला बिटच्या फॉर्ममध्ये डेटा द्या, बिटच्या फॉर्ममध्ये डेटा द्या तेव्हाच मशीन म्हणजे. डेटा लिंक लेअर म्हणते मी स्विच, ठीक आहे, स्विचवर काम करतो तर मला फ्रेमच्या पॅकेटमध्ये डेटा द्या. नेटवर्क लेअर म्हणते माझ्याजवळ राऊटर्स आहे तर राऊटर म्हणते मला तुम्ही पॅकेटच्या फॉर्ममध्ये डेटा द्या. आणि ट्रान्सपोर्ट लेअर, सेशन लेअर, प्रेझेंटेशन लेअर, ऍप्लिकेशन लेअर हे बेसिकली तुमचे मेसेज जे आहेत हे सेगमेंट किंवा मेसेजच्या फॉर्ममध्ये डेटा यूज करतात. क्लिअर? मग आपल्याला काय पाहायचं आहे का हे जेव्हा नेटवर्क लेअर पासून तुमचा मेसेज हा डेटा लिंक लेअर पशी येते आणि फ्रेमिंग हे काम कोणाचं आहे, फ्रेमिंग हे काम कोणाचं आहे तुमच्या डेटा लिंक लेअर. त्याच्यावर क्वेश्चन विचारते हा फ्रेमिंग हे काम कोणाचं आहे, डेटा लिंक लेअरचं. तर ऍक्च्युअली फ्रेम कशी बनवल्या जाते ते आपण पाहिलं, आपण फ्रेम कशी बनवल्या जाते ते पाहणार आहे. क्लिअर? आता इकडे लक्ष द्या, फ्रेमिंग म्हणजे काय इकडे लक्ष द्या. हा आपला जो काही डेटा आहे 10101010 काहीतरी डेटा, ठीक आहे, आणि हा जो डेटा जेव्हा नेटवर्क लेअर पशी होता, हा डेटा जेव्हा नेटवर्क लेअर पशी होता तेव्हा तो पॅकेटच्या फॉर्म मध्ये होता. हा डेटा कशाच्या फॉर्म मध्ये होता, समजा उदाहरणार्थ पॅकेट आवाज येते, हा डेटा उदाहरण पॅकेटच्या फॉर्म मध्ये, डेटा कशाच्या फॉर्म मध्ये, पॅकेटच्या फॉर्म मध्ये. आपण काय करतो जेव्हा डेटा तुमचा पॅकेटच्या फॉर्म मध्ये असल्याच्या नंतर आपण काय करतो नेटवर्क लेअर पासून काय करतो नेटवर्क लेअर पासून डेटा लिंक लेअर पासून डेटा सेंड करतो. मग हा एवढा जो पॅकेट आहे नेटवर्क लेअर पासून आलेला डेटा डेटा लिंक लेअरला पॅकेटच्या फॉर्म मध्ये जर सेंड झाला तर तो त्याला अंडरस्टँड होत नाही, म्हणून डेटा लिंक लेअर काय करते त्याला फ्रेमिंग मध्ये कन्वर्ट करते. मग जेव्हा तो फ्रेम मध्ये कन्वर्ट करते तेव्हा ते काय दोन वे युज करते. एक आहे तुमचा फिक्स साईज फ्रेमिंग आणि एक आहे व्हेरिएबल साईज फ्रेमिंग. एक फिक्स साईज फ्रेमिंग आणि व्हेरिएबल साईज फ्रेमिंग याचा युज तुम्हाला कोआ मध्ये पण आहे, एक पेजिंग नावाचं युनिट आहे कम्प्युटर ऑर्गनायझेशन आर्किटेक्चर मध्ये, तिथे तुम्हाला ह्या गोष्टी क्लिअर होतील. फिक्स साईज पार्टिशन आणि व्हेरिएबल साईज पार्टिशन म्हणजे काय, ठीक आहे, फिक्स साईज आणि व्हेरिएबल साईज पार्टिशन म्हणजे काय, ठीक आहे. फ्रेमिंग जेव्हा आपल्याला फ्रेम करायची आहे, ठीक आहे, एखाद्या डेटाला आपल्याला काय करायचं आहे फ्रेम करायची 0101 हा समजा तुमच्याजवळ हा पॅकेट आहे, ठीक आहे, आपल्याला काय करायचं या पॅकेटला काय करायचं फ्रेम मध्ये कन्वर्ट करायचं, या पॅकेटला काय करायचं आहे फ्रेम मध्ये कन्वर्ट करायचं. मग फ्रेम मध्ये कन्वर्ट केल्याच्या नंतर हे पॅकेट कोणापाशी येणार आहे डेटा लिंक लेअर पाशी, हा पॅकेट कोणापाशी येणार आहे डेटा लिंक लेअर पाशी. मग जेव्हा डेटा लिंक लेअर पाशी हा पॅकेट येते तर डेटा लिंक लेअर काय करते याला फ्रेम मध्ये कन्वर्ट करते आणि फ्रेम मध्ये कन्वर्ट करताना तो दोन वे युज करते, दोन मेथड्स आहे, त्या दोन मेथडच्या सहाय्याने काय करते हा डेटा फ्रेम मध्ये कन्वर्ट करते. फर्स्ट वन आहे फिक्स साईज फ्रेमिंग, फर्स्ट वन आहे फिक्स साईज फ्रेमिंग आणि सेकंड वन आहे व्हेरिएबल साईज फ्रेमिंग. फिक्स साईज साईज आणि सेकंड वन आहे व्हेरिएबल साईज, व्हेरिएबल साईज. याचा यूज तुम्हाला तिकडे मेमरी मध्ये पण होणार आहे पार्टिशन अलोकेशन मेथड मध्ये, तर इथं थोडस लक्ष द्या म्हणजे तुम्हाला अजून समजून जाईल. आपण जेव्हा मेमरीचे पार्टिशन करतो त्या गोष्टी आहे तुम्हाला, त्या गोष्टी आहे, ठीक आहे. तुम्हाला इथं जर क्लिअर झालं तर अजून क्लिअर होऊन जाते. फिक्स साईज फ्रेम म्हणजे काय, प्रत्येक फ्रेमची जी साईज आहे ही इक्वल असली पाहिजे. प्रत्येक जी फ्रेम आहे प्रत्येक फ्रेमची साईज कशी असली पाहिजे, इक्वल असली पाहिजे. आणि व्हेरिएबल साईज म्हणजे काय, की तुमचं तुम्ही जी फ्रेम बनवत आहात हे काम कोणाचं आहे, आता डिटेलिंग क्लिअर हा अप्रोच कोण यूज करणार आहे, या पॅकेटला फ्रेम मध्ये कन्वर्ट करणं हे काम कोणाचं आहे, पॅकेटला फ्रेम मध्ये कन्वर्ट करणं हे डेटा लिंक क्लिअरचं काम आहे. डेटा लिंक क्लिअर जेव्हा फ्रेम करते तेव्हा हे दोन अप्रोच युज करते, एक तर फिक्स साईज फ्रेमिंग आणि एक व्हेरिएबल साईज फ्रेमिंग. क्लिअर?
फिक्स साइज फ्रेम म्हणजे प्रत्येक जेवढे तुम्ही डेटा सेंड करता आणि फ्रेम सेंड करणार आहात किंवा फ्रेम तुम्ही युज करणार आहात तर प्रत्येक फ्रेमची साईज ही इक्वल असली पाहिजे. प्रत्येक फ्रेमची साईज काय असली पाहिजे, इक्वल असली पाहिजे, तर आपण काय म्हणतो फिक्स साईज फ्रेमिंग. समजलं क्लिअर? सेम तुम्हाला हा जो टॉपिक आहे हा तुम्हाला जर सरनं नाही घेतला किंवा मग आम्ही जर घेतला कोणी तर त्याच्यात आम्ही तुम्हाला सांगणार आहे की तुमची रॅम आहे, ठीक आहे, ही तुमची रॅम आहे आणि या रॅम मध्ये बेटा आपल्याला काय करायचं आहे, प्रोसेस आणून ठेवायचे आहे. कशासाठी? जास्त प्रोसेस एक्झिक्युट झाल्या पाहिजे, जास्त प्रोसेस एक्झिक्युट झाल्या पाहिजे. हे शिकवलं मी बीएससी ला असताना, ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये या गोष्टी शिकवल्या मी. आपल्याला काय करायचं, ही तुमची जर हार्ड डिस्क आहे, ठीक आहे, ही तुमची हार्ड डिस्क आहे, ठीक आहे, आणि हार्ड डिस्क मध्ये खूप सारे प्रोग्राम्स आहे, सी, सी प्लस प्लस, जावा, याच्यातून खूप सारे प्रोग्राम बनवून ठेवलेले आहे आणि तुम्हाला काय करायचं, हे प्रोग्राम एक्झिक्युशन साठी सेकंडरी मेमरी मधून प्रायमरी मेमरी मध्ये घेऊन यायचे. क्लिअर? सेकंडरी मेमरी मधून प्रायमरी मेमरी मध्ये घेऊन लोड करायचे. मग जेव्हा तुम्ही हे प्रायमरी मेमरी मध्ये उचलता सेकंडरी मेमरी मधले प्रोग्राम, तर आपल्याला काय करायला लागत असते, एका पूर्ण पार्टीशन, समजा ही समजा ही उदाहरणासाठी समजा ही 100 MB ची रॅम आहे आणि तुम्ही जर इकडून एक प्रोसेस P1 जर प्रोसेस इथं ठेवत असाल तर ही P1 प्रोसेस काय म्हणते, ही पूर्णच्या पूर्ण रॅम माझी आहे, पूर्णच्या पूर्ण रॅम माझी आहे. मग ऑपरेटिंग सिस्टीम म्हणते तुझ्या एक आणि हिची साईज समजा उदाहरणार्थ 10 KB आहे, हिची साईजच 10 KB आहे. कोणाची? प्रोसेस P1 ची. प्रोसेस P1 ची साईज किती आहे? 10 KB. आता हिची साईज रॅमची साईज आहे 100 MB, P1 ची साईज आहे 10 KB आणि ही एकटी P1 म्हणते पूर्णच्या पूर्ण रॅम माझी आहे. मग बाकीची पूर्ण मेमरी स्पेस वाया चालला ना, बाकीचा पूर्ण मेमरी स्पेस वाया चालला. मग मेमरी स्पेस वाया जाऊ नये किंवा इथं जास्तीत जास्त प्रोसेस आणून ठेवल्या पाहिजे, कारण सीपीयूला जास्तीत जास्त कामं जर द्यायची असतील तर मेमरीचं जर युटिलायझेशन हाय करायचं असेल, सीपीयूचं जर युटिलायझेशन हाय करायचं असेल, आपल्याला काय करायला लागतं, इथं पार्टिशन्स करायला लागतात. इथं आपल्याला काय करायला लागतात, पार्टिशन्स करायला लागतात. क्लिअर? म्हणजे इथं जेव्हा तुम्ही पार्टिशन्स करता तेव्हा पार्टिशन्स अलोकेशन मध्ये ह्या मेथड्स आहेत, फिक्स साईज, व्हेरिएबल साईज, ठीक आहे, फिक्स साईज, व्हेरिएबल साईज. मग फिक्स साईज पार्टिशन म्हणजे समजा 100 MB असेल, ठीक आहे, तर प्रत्येक पार्टिशनची साईज सारखी असली पाहिजे. काय करा, प्रत्येकाची साईज सेम ठेवा, 20 MB 20 MB 20 MB 20 MB 20 MB, ठीक आहे, त्याला फिक्स साईज पार्टिशन म्हणतात. त्याला काय म्हणतात, फिक्स साईज पार्टिशन. आणि व्हेरिएबल साईज पार्टिशन मध्ये असं गरजेचं नाही आहे का तुमचे प्रत्येक पार्टिशन सेम साईजचे असले पाहिजे, गरजेचं नसलं पाहिजे का तुमचे सगळेच्या सगळे पार्टिशन जे आहे ते सेम साईजचे असले पाहिजे. क्लिअर? फिक्स साईज पार्टिशन आणि व्हेरिएबल साईज पार्टिशन म्हणजे काय, तुम्हाला ऑपरेटिंग कोवा मध्ये होईल बेटा, डिटेल होईल तिथं सरनं. ऑपरेटिंग सिस्टमचा हा जर युनिट जर घेतला आमच्यापैकी कोणी तर तिथं पूर्ण डिटेल मध्ये क्लिअर करू आपण एक एक पार्टिशन का करणं गरजेचं आहे. ओके, लेट्स सी. मग आपल्याला काय करायचं, सेम तसंच फिक्स साईज आणि व्हेरिएबल साईज फ्रेमिंग मध्ये प्रत्येक फ्रेमची साईज ही काय असली पाहिजे, सेम असली पाहिजे आणि व्हेरिएबल साईज मध्ये काय डिपेंड करते, तुम्ही सेम ठेवा डिफरंट ठेवा ते तुमचे युजरच्या चॉईसवर राहते किंवा डेटा लिंक क्लिअर काय डिसिजन घेते त्याच्या बेसिसवर काय राहते, तुम्ही डिसाईड करू शकता का तुम्ही कोणता अप्रोच युज करता. क्लिअर? आता इकडे लक्ष द्या, फिक्स साईज फ्रेमिंग समजा उदाहरण माझ्याजवळ डेटा आहे, ठीक आहे, मी काय केलं समजा काही बीट आहे 1 0 1 0 1 0 1 0 1 0 1 0 1 0 1 0, हा डेटा आहे. फिक्स साईज मध्ये मी डिसाईड केलं का प्रत्येक फ्रेमची जी साईज आहे ही किती असली पाहिजे, 8 बीट असली पाहिजे. म्हणून मी काय केलं, या 8 बीटचा एक फ्रेम बनवलं, ठीक आहे, आणि या 8 बीटचा एक फ्रेम बनवलं. क्लिअर? काउ फिक्स साईज फ्रेमिंग, काउ फिक्स साईज फ्रेमिंग, ठीक आहे. आता व्हेरिएबल साईज मध्ये आपण काय सांगितलं का, बाबा तुमची जी फ्रेम आहे तिचा जो क्राइट एरिया आहे ती काय म्हणते, त्या गरजेचं नाही आहे का तुमची एक फ्रेम 8 असली पाहिजे किंवा दुसरी 4 असली पाहिजे किंवा 10 असली पाहिजे, ते डिसाइडेड नाही. काय डिसाइडेड नाही. क्लिअर? समजलं? मग अशा वेळेस आपल्याला समजलं पाहिजे ऍक्च्युअली फ्रेम स्टार्ट कुठून झाली किंवा एंड कुठून झाली. मग अशा वेळेस आपण काय करत असतो, प्रत्येक फ्रेमला ऍज अ बाउंड्री सेट करत असतो. परफेक्ट फ्रेम समजत आहे मी काय सांगत आहे,
फिक्स साईजचा तर प्रश्नच मिटला का तुम्हाला? सरळ सरळ समजलं का? पहिली 8 बीट उचला, पहिली फ्रेम दुसरी 8 बीट उचला, दुसरी फ्रेम झाली, तिसरी 8 बीट उचला, तिसरी फ्रेम झाली. याच्यात तुम्हाला बाउंड्री वगैरे किंवा अशा काही व्हॅल्यू ठेवायची गरज नाही आहे. का ज्या व्हॅल्यू तुम्ही आयडेंटिफाय करू शकता का फ्रेम कुठं स्टार्ट झाली आणि फ्रेम कुठं एंड झाली. क्लिअर समजत आहे मी काय बोलत आहे? याच्यात झंझटच नाही आहे. पण व्हेरिएबल साईजचा प्रॉब्लेम समजला का तुम्हाला काय? आता पहिली फ्रेम समजा उदाहरण माझी 10 बीटची आहे आणि तुम्ही डबल 8 बीटच कन्सिडर केले, डबल जर तुम्ही 8 बीटच कन्सिडर केले तर 2 बीट गायब झाल्यामुळे तुमचा डेटा मिसमॅच होऊ राहिला. समजत आहे मी काय सांगत आहे? आता समजा आपण हेच व्हेरिएबल साईज मध्ये एक्झाम्पल पाहू. मी सांगितलं का माझे काही बीट जे आहे ते पहिले फ्रेमचे, काही बीट जे आहे पहिल्या फ्रेमचे. पहिल्या फ्रेम मध्ये कन्सिडर केलं आणि याला आणि याला दुसऱ्या फ्रेम मध्ये कन्सिडर केलं, याला काय केलं? दुसऱ्या फ्रेम मध्ये कन्सिडर केलं. पहा प्रॉब्लेम काय हो राहिला दुसरे. आता काय होईल? तुम्ही जर याला डबल 8 बीट मध्ये कन्सिडर केलं किंवा लेंथ जर 8 कन्सिडर केली तर काय होऊ राहिलं? तुम्ही 8 बीट तर घेसाल, याचे 8 बीट तर घेसाल आणि तुमचा डेटा अनकम्प्लीट राहील. कारण हे 2 बीट तुम्ही खाऊ राहिले. हे जे 2 बीटचा जो डेटा आहे हा डेटा तुमचा या फ्रेमचाच मेसेज आहे, या मेसेजचाच काहीतरी पोर्शन आहे. मग अशा वेळेस काय होईल? तुमचा जो मेसेज आहे हा मेसेज क्लिअर जाणार नाही. आपल्याला काय करायचं? व्हेरिएबल साईज फ्रेमिंग करताना आपण काय करणार आहे? प्रत्येक फ्रेमला ऍज अ बाउंड्री सेट करणार. प्रत्येक फ्रेमला ऍज अ काय करणार आहे? आपण बाउंड्री सेट करणार आहे. मग व्हेरिएबल साईज फ्रेमिंग करताना इथपर्यंत क्लिअर आहे? थोडीशी आयडिया आली आपण काय करणार आहे? फिक्स साईजचा तर नो इश्यू आहे, फिक्स साईजचा तर नो इश्यू आहे. क्लिअर? मी काय सांगत आहे? मग व्हेरिएबल साईज मध्ये आपण काय करत असतो? 3 अप्रोच युज करत असतो फ्रेम बनवण्यासाठी. व्हेरिएबल साईज मध्ये आपण काय करत असतो? 3 अप्रोच युज करत असतो फ्रेम बनवण्यासाठी. ठीक आहे, फर्स्ट वन आहे कॅरेक्टर काउंट. हे मेथड्स आहे फ्रेमिंग करण्यासाठी. ठीक आहे, सेकंड वन आहे बाईट स्टफिंग. ठीक आहे, ह्या फ्रेम बनवण्याच्या मेथड्स आहे. ठीक आहे, व्हेरिएबल साईज मध्ये यूज करतो आणि थर्ड वन आहे बीट स्टफिंग. क्लिअर? आता कॅरेक्टर काउंट मेथड कशी युज केला जाते पहा. कॅरेक्टर काउंट मेथड कशी युज केला जाते ते पहा. आपला जो काही डेटा आहे, ठीक मी डेटा ड्रॉ करत आहे त्याच्या फ्रेम मध्ये कसं कन्वर्ट करतो मी कॅरेक्टर काउंट मेथड ने ते सांगत आहे. ठीक आहे, ठीक आहे, आपल्याजवळ खूप सारा डेटा आहे. ठीक आहे, आपण याला फ्रेम मध्ये कन्वर्ट करणार आहे. ठीक आहे, समजा काहीतरी डेटा आहे आपल्याजवळ, हा डेटा आहे आपला जो. ठीक आहे, याला आपण फ्रेम मध्ये कन्वर्ट करणार, याला आपण काय करणार आहे? फ्रेम मध्ये कन्वर्ट करणार.
ठीक आहे, असा डेटा लांबत राहणार, खूप सारा डेटा असणार आहे तुमच्याकडे. आपण काय करणार, त्याला फ्रेम मध्ये कन्वर्ट करणार आहे विथ द हेल्प ऑफ व्हेरिएबल साईज पार्टिशन किंवा व्हेरिएबल साईज अप्रोच युज करणार आहे. व्हेरिएबल साईज अप्रोच काय सांगते, प्रत्येक फ्रेमची जी लेंथ आहे ती वेगवेगळी असू शकते, नो प्रॉब्लेम. फर्स्ट वन आहे मेथड कॅरेक्टर काउंट मेथड. कॅरेक्टर काउंट मेथड मध्ये जेव्हा तुम्ही फ्रेमिंग करत असता तेव्हा आपण काय करत असतो, आपण फ्रेम करताना पहिला जो बीट आहे त्याची जी साईज आहे, तर पहिला बीट काय 3, आपण पहिली फ्रेम काय करणार 3 याची करणार अलॉंग विथ तो नंबर. म्हणून मी काय केलं, 3 याची फ्रेम करणार, 3 2 1. नेक्स्ट कॅरेक्टर काय, 4 म्हणल्याच्यानंतर मी डबल जी फ्रेम बनवणार आहे त्याची लेंथ काय असणार आहे, 4 असणार. परत ती बनवणार आहे, काय बनवणार मी, 4 याची अलॉंग विथ दिस नंबर. नेक्स्ट वन आहे 5 अलॉंग विथ दिस नंबर. क्लिअर? कॅरेक्टर काउंट मध्ये आपण काय करत असतो, आपण काय करत असतो या मेथड मध्ये जेव्हा तुम्ही फ्रेम बनवता जो डेटा आहे स्टार्टिंग पासून ते एंडिंग पर्यंत हा सुरुवातीचा डेटा असणार आहे. मग पहिला जो कॅरेक्टर आहे त्याची लेंथ पाहणार आहे आणि तिथून आपण काय करणार आहे, एवढ्या साईजची आपण लेंथ बनवणार आहे इन्क्लुडिंग. म्हणजे हे आपलं काय डिसाइड करते, लेंथ पण डिसाइड करते आणि हा त्या फ्रेम मधला डेटा आहे हे पण डिसाइड करते, कारण आपण त्या फ्रेम मध्ये इन्क्लूड करत आहात. क्लिअर? असं डिसएडवांटेजेस का असू शकते सांगा बरं. डिसएडवांटेजेस काय असू शकते, समजलं का आपण काय करू राहिलो कॅरेक्टर काउंट मेथड मध्ये? फ्रेमिंग समजलं, फ्रेम म्हणजे काय, पॅकेटला डिफरंट डिफरंट फॉर्म मध्ये कन्वर्ट करणं, काय छोट्या छोट्या तुकड्यामध्ये कन्वर्ट करणं, त्याला आपण फ्रेमिंग म्हणतो. हे फंक्शन कोणाचं आहे, डेटा लिंक लेअरचं. मग जेव्हा फ्रेम मध्ये कन्वर्ट करतो आपण फिक्स साईज फ्रेमिंग किंवा व्हेरिएबल साईज फ्रेमिंग अप्रोच युज करतो. फिक्स साईज म्हणजे प्रत्येक फ्रेमची साईज सेम असते त्याच्यामुळे नो डाऊट, पण व्हेरिएबल साईज मध्ये फ्रेमची साईज पाहा ना वेगवेगळी. ही F1 फ्रेम आहे, ठीक आहे, ही F1 आहे, ही फ्रेम F1 आहे, ही F2 आहे, ही F3 आहे. हा तिन्ही फ्रेमची साईज पहा, साईज मध्ये फरक आहे, 3 याची लेंथ 3 आहे, याची लेंथ 4 आहे, याची लेंथ 5 आहे. असं काही नाही का मी ऑर्डर मध्येच घेतलं, जसा डेटा आला तसा मी कन्सिडर करायचा प्रयत्न केला. क्लिअर? कॅरेक्टर काउंट मध्ये आपण काय करत असतो, फ्रेम ही काय करत असतो, डिसाइड करत असतो आपण इनिशियल कॅरेक्टरच्या बेसिसवर, आणि जे लेंथ आहे इनिशियल जे कॅरेक्टर आहे त्या लेंथची आपण पहिली फ्रेम बनवतो. फ्रेम संपल्याच्या नंतर समजून जातं की नेक्स्ट कॅरेक्टर जे आहे ते तुमची काय लेंथ पण डिसाइड करते आणि फ्रेम पण डिसाइड करते. आणि लास्ट वन जे आहे 5th वन, हे पहा की लेंथ पण डिसाइड करते इन्क्लुडिंग डेटा ऑल्सो. क्लिअर सर्वांना? येस सर. उठली का रे, का झोपतच आहे? येस सर. आता मी मेलो बोंबलो बोंबलो. येस सर. बस तेवढं माहिती सर. येस सर. प्रेड सावधान. तुमचे एमएससीचे लेवलचे जे क्वेश्चन राहतात ते नेटवर सहजासहजी भेटणार नाही. हा ऑलमोस्ट तुम्हाला 10 क्वेश्चन तर आहे, तुम्ही पेपरच्या टायमाला गडबड करणार आहे. सो बी केअरफुल. क्लिअर सरांना? कॅरेक्टर काउंट मध्ये येतात, ड्रॉबॅक सांगा मग, समजलं असेल तर ड्रॉबॅक सांगा. बेटा तुझा आवाज येत नाही बरोबर, टाइप करता का किंवा एकदा परत सांग काय म्हणली? अच्छा तुझा आवाज येत नाही बेटा, चॅट बॉक्स युज कर. काय ड्रॉबॅक्स आहे अजून बाकीचे? ड्रॉबॅक असेल ना काही, तुमच्याजवळ खूप सारा डेटा येतच आहे आणि तुम्ही त्याच्या फ्रेम बनवतच आहे. समजा चुकून असं जर झालं तर हा डेटा नेटवर्क मध्ये आहे आणि हे 3 जर गायब झाले तर, सुरुवातीचे 3 गायब झाले तर
एखादा बीट जर गायब झाला तर काय प्रॉब्लेम येतो? एखादा जर बीट गायब झाला तर, एखादा जर बीट मिसमॅच झाला किंवा नेटवर्क मध्ये हरपला, सगळ्या फ्रेम मध्ये प्रॉब्लेम येण्याचे चान्सेस आहे. इवन याच्या तालाच पिन जर गायब झाले तर तुम्ही दुसरी फ्रेम दोन याची बनवणार अलॉंग विथ दिस डेटा. ठीक आहे, ही फ्रेम तर गेली तुमची, मातीच झाली, ही वायाच गेली फ्रेम, कारण हिचा डेटाच खाल्ला तुम्ही. कारण लेंथ तीन होती, बनवलीच तुम्ही दोन याची, आणि अलॉग तीन हा डेटा पण होता. समजा उदाहरणार्थ चार गायब झाले तर तुम्ही दुसरी फ्रेम किती बनवणार? दोन याची. म्हणजे हा डेटा डबल वाया गेला, म्हणजे तुम्हाला तुमचा डेटाच बरोबर समजणार नाही. क्लियर सर्वांना? क्लियर? तिथं म्हणाय सर, कॅरेक्टरची जर साईज जास्त जर असन तर फ्रेमची साईज वाढेल, प्रॉपर फ्रेमिंग होणार नाही. ठीक आहे, एवढं काही इश्यू येणार नाही बेटा, कारण फ्रेम आपण बनवलं त्याच्यासाठी. का फ्रेम केवढी होत आहे, खूप मोठी होऊ शकत नाही. काऊन माहितीये का? कारण आपण पॅकेटला अजून कन्वर्ट करू राहिलो ना, होऊन होऊन किती मोठी होणार. ठीक आहे, जास्त काही मोठी फ्रेम होणार नाही, पण हा स्किल आहे. उलट तर माझ्या मताने चांगला आहे का, फ्रेमची साईज जर जास्त झाली, जर कमी फ्रेम जर झाल्या तर तुम्हाला डेटा सेंड करायला प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, पण हा प्रॉब्लेम आहे, जर एखादा बीट जर मिसमॅच झाला. लावून की टेस्ट राहणार बरोबर सर्वांना? क्लिअर? क्लिअर सर्वांना? समजलं काय होऊ राहिलं? काय नाही, थोडं थोडं समजू राहिलं काय होऊ राहिलं. ओके, नेक्स्ट आहे बाईट स्टफिंग. बाईट स्टफिंग मध्ये आपण काय करत असतो, कॅरेक्टर काउंटचा डिसएडव्हान्टेजेस समजलं तुम्हाला? एखादं जर कॅरेक्टर हे जर झालं, बाकी हात लागले, शर्ट लागते, जोर लागते, फोटो का डिटेल्स ओरिजिनल चार्जर पाहिजे. क्लिअर सर्वांना? ओके, बाईट स्टफिंग मध्ये आपण काय करत असतो, दोन एक्स्ट्रा बीट युज करत असतो. बाईट स्टफिंग मध्ये आपण काय करत असतो, दोन एक्स्ट्रा बीट युज करत असतो. कशासाठी? एक फ्रेम स्टार्ट झाली आणि एक फ्रेम एंड झाली याच्यासाठी. समजा इथे मी एखादा बीट युज केला समजा झिरो, आणि इथे युज केला समजा वन, याला फ्लॅग म्हणतो बेसिकली. आपण दोन फ्लॅग युज करतो, स्टार्टिंग फ्लॅग आणि एंडिंग फ्लॅग. म्हणजे फ्लॅग भेटला तुम्हाला का, समजून जायचं इथून फ्रेम स्टार्ट झाली, इथून इथपर्यंत डेटा. आणि एंडिंग फ्लॅग जर भेटला तुम्हाला, समजून जायचं इथं फ्रेम एंड झाली. स्टार्टिंग फ्लॅग आणि एंडिंग फ्लॅगच्या भरोशावर आपण काय करत असतो, समजून जात असतो का ही फ्रेम एवढीच आहे, ही फ्रेम काय आहे एवढीच आहे. क्लिअर? आणि बीट स्टफिंग मध्ये आपण काय करत असतो, आपण स्वतःच्या मनानं काय करत असतो, काही एक्स्ट्रा बीट ऍड करत असतो आपला डेटा नॉर्मलाइज करण्यासाठी. एक्स्ट्रा बीट आपण काय करत असतो, डेटा जर असेल तर त्यात काय करत असतो, एक्स्ट्रा बीट ऍड करत असतो. आणि जेव्हा रिसिव्हर साईडला डेटा पोहोचते तर सांगत असतो का हे एक्स्ट्रा बीट आहे, हे काढून टाक. कारण जर जर कुठे तुमच्या डेटावर अटॅक झाला तर कदाचित त्या एक्स्ट्रा बीट मुळे ते अटॅक वाचू शकतात. ठीक आहे, याच्यावर क्वेश्चन विचारू शकते. हे तीन नावं लक्षात ठेवा, याच्यावर तुम्हाला विचारू शकते हा व्हेरिएबल साईजच्या मेथड्स कोण कोणते. न्यूमरिकल नाही विचारणार, याच्यावर क्वेश्चन विचारू शकतो.
क्लियर सर्वांना? क्लियर सर्वांना? यस सर. चालते थांबू थांबू आपण इथं. सिलेबस पहा, सिलेबस पहा. चला